नमस्कार मित्रांनो, टेक्नोथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लॅपटॉप किंवा पी सीमधील कोणती फाईल एका क्लिकवर सर्च कशी करायची. तर मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, नॉलेजेबल आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला आपल्या लॅपटॉप किंवा पी सीमधील कोणती फाईल सहजपणे एका क्लिकवर सर्च करता येणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी आपण एक सॉफ्टवेअर डाउनलोड करणार आहे, त्यानंतर ते सॉफ्टवेअर आपल्या लॅपटॉप किंवा पी सीमध्ये इन्स्टॉल कसं करायचं आणि त्यानंतर त्याचा वापर कसा करायचा, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला त्या सॉफ्टवेअरचा वापर करून कोणतीही फाईल सहजपणे शोधता येणार आहे किंवा सर्च करता येणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जी काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया, जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की आपला पी सी किंवा लॅपटॉपमधील कोणतीही फाईल क्विकमध्ये सर्च कशी करायची. तर त्यासाठी आपण गुगल क्रोम ओपन करूया आणि बघा, या ठिकाणी गुगल क्रोम ओपन झालेलं आहे आणि आता सर्च बॉक्समध्ये टाईप करूया आपण क्विक सर्च सॉफ्टवेअर आणि आता इंटरचं बटन प्रेस करूया. बघा मित्रांनो, त्यानंतर वेगवेगळ्या वेबसाईटच्या लिंक्स आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. तर ही जी पहिलीच लिंक आहे glarysoft.com, तर याला क्लिक करून इथून ते आपल्याला डाउनलोड करायचं आहे. तर या लिंकला आपण क्लिक करू. बघा मित्रांनो, त्यानंतर या वेबसाईटचा जो इंटरफेस असेल तो अशा प्रकारे आपल्याला दिसून येईल. त्यानंतर आपल्याला हे जे डाउनलोड नाऊ हे जे ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यापूर्वी या ठिकाणी त्याचे काही फीचर्स दिलेले आहे, लोकेट फाईल्स अँड फोल्डर बाय कीवर्ड्स, क्विकली फाईल इंडेक्स, क्विक अँड रिअल टाईम सर्च, मिनिमल रिसोर्स युजेस, स्मॉल अँड इझी टू यूज विथ इंट्युटिव्ह इंटरफेस. बघा यासारखे फीचर्स आहे आणि या ठिकाणी डाउनलोडचा ऑप्शन दिलेला आहे, इथून आपल्याला ते डाउनलोड करता येईल. आणि हे सॉफ्टवेअर आपलं सर्व विंडोज मध्ये इन्स्टॉल होईल. त्याचबरोबर आपलं जे पी सी किंवा लॅपटॉप 32 बिटचा असेल किंवा 64 बिटचा असेल तर त्यामध्ये सुद्धा ते इन्स्टॉल होणार आहे. म्हणून आता आपण याला हे जे डाउनलोडचं जे ऑप्शन आहे याला आपण क्लिक करूया. बघा, अतिशय छोटासं सॉफ्टवेअर आहे, 8 MBचं सॉफ्टवेअर आहे, लाईट वेटेड सॉफ्टवेअर आहे आणि बघा या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे. आता आपण याला ओपन करूया आणि मित्रांनो, आता आपल्याला ते इन्स्टॉल करायचं आहे. म्हणून हे जे येसचं बटन आहे तर त्याला क्लिक करा आणि ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घ्या. बघा या ठिकाणी दिसेल आपल्याला हे जे नेक्स्टचं जे ऑप्शन आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आय ऍग्रीचं जे ऑप्शन आहे तर याला क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. आता आपल्याला या ठिकाणी एक इन्फॉर्मेशन विचारलेली आहे, क्रिएटेड डेस्कटॉप आयकॉन, डेस्कटॉपवर आयकॉन क्रिएट करायचं आहे का किंवा क्रिएट ए क्विक लॉन्च आयकॉन. तर आपल्याला आपण डेस्कटॉपवर आयकॉन क्रिएट करूया, तर म्हणून आपण याला टिक करूया आणि हे जे क्विक आहे क्रिएट ए क्विक लॉन्च आयकॉन तर याला अनचेक करूया आणि आता हे जे इन्स्टॉलचं ऑप्शन आहे याला आपण क्लिक करूया. बघा या ठिकाणी इन्स्टॉलेशनची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी हे इन्स्टॉल झालेलं आहे. आता हे जे फिनिशचं जे ऑप्शन आहे याला आपण क्लिक करूया म्हणजे ते क्लोज होऊन जाईल. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी आता हे क्विक सर्च जे सॉफ्टवेअर आहे
तर ते आता या ठिकाणी ओपन झालेलं आहे। बघा मित्रांनो, ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस त्यामध्ये दिसून येईल। आता हे जे वरचं जे हा वरचा जो सर्च बॉक्स आहे तर यामध्ये टाइप करायचं आहे आपल्याला। फाईलचं नेम टाइप करूया आपण, जसं टेक्नो टाइप करूया। तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल बघा, टेक्नो नावाच्या खूप साऱ्या फाईल्स या ठिकाणी आपल्याला दिसून येईल। बघा या ठिकाणी टेक्नो अथर तर टेक्नो अथर या फोल्डरला आपण क्लिक करूया। टेक्नो अथर या फोल्डरला आपण डबल क्लिक करूया म्हणजे ते फोल्डर या ठिकाणी ओपन होऊन जाईल। बघा, आणि त्यानुसार आपल्याला कोणती फाईल पाहिजे ती फाईल इथून आपल्याला घेता येईल। याला क्लोज करूया आपण। त्यानंतर मित्रांनो, विजया हे नाव आपण या सर्च बॉक्स मध्ये टाइप केलेलं आहे तर आपल्याला दिसून येईल की या ठिकाणी विजया नावाचे किती फोल्डर्स आहेत, त्याचबरोबर इतर काही इमेजेस आहे, पीडीएफ फाइल्स पण आहे या ठिकाणी। बघा, त्या कीवर्ड नुसार जे काही आपल्या लॅपटॉप किंवा पीसी मध्ये आहे तर ते सर्व आपल्याला या ठिकाणी सर्च करता येईल आणि पाहिजे ती फाईल आपल्याला इथून ओपन करता येईल। त्यामुळे हे सॉफ्टवेअर अतिशय युजफुल आहे आणि उपयोगी आहे। जेव्हा आपण क्विक सर्च आणि आपल्या लॅपटॉप किंवा पीसी मधील सर्च या दोन्हीचं कंपॅरिझन करतो तर आपल्याला जे लॅपटॉप मधील जे काही सर्च आहे तर त्याच्यानं त्या सर्चच्या सहाय्यानं कोणती फाईल सहजपणे शोधता येत नाही, परंतु या क्विक सर्च सॉफ्टवेअरच्या सहाय्याने आपल्याला लॅपटॉप किंवा पीसी मध्ये असणारी कोणती फाईल असेल किंवा कोणतंही फोल्डर असेल किंवा एकाच नावाचे किती फोल्डर असेल किंवा फाईल असेल त्या पण सगळ्या ते सर्च करून देणार आहे। तर अशा प्रकारे अतिशय महत्वाचं असे सॉफ्टवेअर आहे। तर मित्रांनो, हे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्याची जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथून ते डाउनलोड करून घ्या आणि त्याचा वापर करा। मित्रांनो, फक्त एकच प्रॉब्लेम आहे यामध्ये की जे मराठीमधून आपण सर्च करण्याचा प्रयत्न करतो, एखाद्या फाईलचं नाव ज्यावेळेस आपण मराठीमध्ये टाईप करतो तर ते मात्र या ठिकाणी सुद्धा होत नाही। जसं मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण फाईलचं नाव मराठीमध्ये टाईप करतो आणि ते सर्च करण्याचा प्रयत्न करतो तर ते MS वर्ड असेल किंवा विंडोज 10 जे सर्च असेल तर त्यामध्ये सुद्धा मराठीच्या फाईल सापडत नाही। त्याचबरोबर ह्या क्विक सर्च जे सॉफ्टवेअर आहे तर त्यामध्ये सुद्धा त्या फाईल सर्च होत नाही। तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।